प्रकरणानंतर विशेष चर्चेत आलेले समीर वानखेडे यांनी नुकतीच खुपते तिथे गुप्ते या शो मध्ये हजेरी लावली, तेव्हा त्यांनी त्यांच्या आणि क्रांती रेडकरच्या लग्नाची गोष्ट सांगितली। समीर आणि क्रांती यांचा प्रेम विवाह, त्यांना क्रांतीशी लग्न करण्याबद्दल अवधूत गुप्तेंनी प्रश्न विचारला, त्यावर आम्ही दोघं एकत्र शिकत होतो असं समीर यांनी सांगितलं। समीर म्हणाले की लोक माझ्यावर टीका करतात की ते अमुक तमुक लोकांना पकडतात आणि त्यांची पत्नी चित्रपट कलाकार आहे, पण लोकांना माहित नाही की ती माझी जुनी मैत्रीण आहे। आम्ही रुया कॉलेजमध्ये एकत्र होतो, तेव्हापासून मी तिला आवडायचो, नंतर आम्ही लग्न केलं। त्यावर तुम्ही कॉलेजमध्ये तिला प्रपोज केलं होतं का असा प्रश्न समीर यांना विचारला गेला, त्यावर ते म्हणाले की नाही, इगो इश्यूज असतात ना, त्यामुळे मी कधीच अप्रोच केलं नाही, पण मलाही ती आवडायची, मग तिनेच मला विचारलं, मलाही तिच्याशी लग्न करायचं होतं।